कृष्ण श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय पहिला अध्यायाचे नाव आहे ऋषींचे प्रश्न. आपण पहिला श्लोक वाचायला सुरुवात केलेली आहे आणि आपली पहिली तीन पानं झालेली आहेत, म्हणजेच आपले सहा पॅरेग्राफ वाचून झालेले आहेत आणि आज सातवा पॅरेग्राफ सुरू करत आहोत आपण. माझ्याकडे जे आपण जिथून सुरू करणार आहोत त्या पानाचं पान नंबर आहे सहा. तर हा जो श्लोक आहे पहिला त्याचं भाषांतर आपण थोडंसं बघूया. तर पहिल्या तीन ओळी आहेत भाषांतराच्या, त्याच्याबद्दल आपण आतापर्यंत वाचलंय आणि पुढे जे डिटेल्स दिलेले आहेत पुढचे जे भाषांतरातले वाक्य आहेत त्याबद्दल आता पुढे वाचणार आहोत. तात्पर्यात तर आपण आधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आणि वाचन सुरू करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू प्रभुपाद. भागवतमचा हा जो प्रथम श्लोक आहे तो आता एकदा आपण वाचून घेऊया. असे जेव्हा आपण श्लोक वाचत जाऊ तेव्हा आपल्याला जरी ही भाषा नीट येत नसली तरी हे शब्द आहेत ते भगवंतांच्या महान भक्तांनी बोललेले आहेत व्यासदेवानी, त्यामुळे ते आपल्याला शुद्ध करणारे आहेत. आपण हा श्लोक आहे तो आज परत वाचूया. ओम नमो भगवते वासुदेवाय जन्मादस्य यथ अन्वयात इतरतः चार्थेषु अभिज्ञ स्वराट तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. भाषांतर वाचूया. हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्रीकृष्णा, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. व्यासदेव भगवंतांना नमन करत आहेत. मी भगवान श्रीकृष्णांचे ध्यान करतो कारण ते परम सत्य आहेत. तसेच या सृष्ट ब्रह्मांडांच्या उत्पत्ती स्थिती लयाचे आदी कारण आहेत. या ओळीपर्यंतचं एक्सप्लेनेशन आपण तात्पर्यात वाचलंय. आज वाचणार आहोत ते पुढचं आहे. भगवंत संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत. भगवंतांच्या पलीकडे कोणतेही कारण नाही, ते स्वतंत्र आहेत. भगवंतांनीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले. भगवंतांमुळेच देवता आणि ऋषीमुनी अग्नीत जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा भास व्हावा त्याप्रमाणे भ्रमात टाकले जातात. भगवंतांमुळेच प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात. भगवंत आपल्या भौतिक जगाच्या माईक सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत. मी त्या परम सत्य श्रीकृष्णांचे ध्यान करतो. तर आपण तात्पर्याचं सातवा पॅरेग्राफ वाचणार आहोत पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचा, म्हणजेच माझ्याकडे जरी सहावं पान आहे तर सुरू करूया आपण. सगळ्यांना मिळालंय माताजी? माझी सुरुवात आहे गुंतागुंतीच्या रचनेचा शिल्पज्ञ. ठीक आहे, सापडलं माताजी? गुंतागुंतीच्या रचनेचा शिल्पज्ञ. शिल्पज्ञ म्हणजे इंजिनियर. स्वतः जरी त्या रचनेचा भाग रचनेत भाग घेत नाही तरी त्याला सर्व काने कोपरे माहीत असतात, कारण सर्व रचना त्याच्या आदेशावरून होत असते. त्याला सर्व गोष्टी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे माहीत असतात. काही एक तुलना दिली आहे, कारण भाषांतरात काय होतं, भगवंत जे आहेत भगवंतांचं गुण दाखवलाय की भगवंत सर्वज्ञ आहेत, त्याबद्दल हे सांगितलेलं आहे. आणि भगवंतांना म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भगवंत ज्ञाते आहेत. त्यासाठी इंजिनियर जो आहे ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे किंवा एखादं पुढचं शिल्प बांधणं चालू आहे, काही असो, तर अशा रीतीने काय आहे,
खूप सारे कामगार, खूप सारे जे त्याच्या इंजिनियरच्या हाताखालचे लोक तिथे काम करत आहेत. तर साईटवर जेव्हा इंजिनियर जातो कामाच्या ठिकाणी, तेव्हा तो प्रत्यक्ष पण पाहतो बरोबर, आणि तो सूचना देतो त्याच्या हाताखालच्या लोकांना, आणि त्याच्या हाताखालची लोक मजुरांकडून सगळी कामं करून घेतात. तो पूर्ण वेळ काय तो इंजिनियर त्या कामासाठी थांबून राहत नाही, तो सूचना देतो. आणि हा इंजिनियर आहे तो त्या साईटवर थोडा वेळ थांबून निघून जातो, आपल्या ऑफिसमध्ये जाऊन बसतो, आणि संध्याकाळी त्याच्या हाताखालचे जे लोक आहेत ते इंजिनियरला जे काही आज दिवसभरात झालं त्याची सगळी माहिती देतात. आता आपण पुढे वाचूया. भगवंत या अखिल सृष्टीचे परम निर्माता आहेत, आणि म्हणून सर्व कार्ये जरी देवी देवतांकडून केली जातात तरी भगवंतांना सर्व काने कोपरे माहीत असतात. तर अशा तऱ्हेने भगवंत या जगताचा कारभार बघत आहेत, आणि विविध विभागाचे प्रमुख म्हणून देवी देवता जरी असले तरी भगवंतांना मात्र प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असतं, म्हणून भगवंतांना सर्वज्ञ म्हटलेलं असतं आहे. ब्रह्मदेवापासून तर लहानशा मुंगीपर्यंत कोणीही जीव या सृष्टीत स्वतंत्र नाही, परमेश्वराचा हात सर्वत्र दिसून येतो. कोणी म्हणेल की मी स्वतंत्र आहे, पण तसं काही नाहीये. भगवंतांच्या हस्तक्षेपाशिवाय, भगवंतांनी दिलेल्या शक्तीशिवाय आपण काहीही करू शकत नाही, आपण पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून आहोत. तर इथे भगवंतांचं स्वराट गुण सांगितलं आहे की भगवंत कसे आहेत, सगळीकडे भगवंतांचा हात दिसून येतो. म्हणजे भगवंतांना स्वतः आनंदी राहण्यासाठी, सुखी राहण्यासाठी कोणाचीच आवश्यकता नाही, मात्र आपण पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून असतो. सर्व भौतिक तत्वे आणि आध्यात्मिक स्फुल्लिंगे त्यांच्यापासूनच येतात. आपण बघतो या जगतातले सगळे जे भौतिक घटक आहेत आणि सगळे जीवात्मे जे आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे काय, भगवंतांचे जे आपण अंश आहोत, जीवात्मे आहोत, त्याला स्फुल्लिंग म्हटलं जातं. ते आपण सगळेच भगवंतांकडून येतो, म्हणजे सगळ्या भौतिक गोष्टी आणि सगळ्या आध्यात्मिक गोष्टी भगवंतांकडूनच प्रकट होतात. या भौतिक जगात जे जे काही निर्माण झालेले आहे ते सर्व परम सत्यापासून आलेल्या भौतिक व आध्यात्मिक या दोन शक्तींच्या परस्परांवरील क्रियांमुळे निर्माण झालेले आहे. आपण जे जे या भौतिक जगतात बघतो ते भगवंतांपासून आलेलं आहे, म्हणजे परम सत्याकडून आलंय. परम सत्यांच्या दोन शक्ती आहेत भगवंतांच्या, भौतिक आणि आध्यात्मिक. या शक्ती जे कार्य करतात त्याच्यापासून सगळं झाले बनलेलं आहे, आणि पुढे ते कार्य चालू राहतं. ते परम सत्य म्हणजे श्रीकृष्ण होय. हे जे सगळं कार्य करणारे आहेत प्रमुख, ते भगवंत श्रीकृष्ण आहेत. कोणी रसायन शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगशाळेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचे मिश्रण करून पाणी निर्माण करू शकतो. समजा एखादा रसायन शास्त्रज्ञ आहे आणि तो आपल्या प्रयोगशाळेत कार्य करतो आहे, प्रयोग करून बघतो आहे, त्यावेळी तो हायड्रोजन घेतो, ऑक्सिजन घेतो आणि पाणी निर्माण करतो, आणि लोकांना सांगतो बघा मी असं पाणी निर्माण केलं, मी महान आहे. पण त्याला आपण प्रश्न विचारू शकतो, हायड्रोजन कुठून आलं, भगवंतांकडून आलाय, ऑक्सिजन भगवंतांकडून आलाय. म्हणजे आपण एक ते काही बनवू शकत नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांचा हात, मदत आपल्याला आवश्यक आहे. ते दिलाय असा हा शास्त्रज्ञ आहे, तो पाणी निर्माण करू शकतो, पण खरे पाहता तो जीव परमेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रयोगशाळेत काम करतो. त्याला शरीर काम करण्यासाठी शरीर आणि इंद्रिय भगवंताने दिली आहेत, काम करण्यासाठी बुद्धी ही भगवंतांकडून आलेली आहे. ज्या साधनांच्या सहाय्याने तो काम करतो त्या साधनांचा पुरवठा देखील भगवंतांकडूनच केलेला असतो. परमेश्वराला सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने ज्ञान असते.
भगवंतांना, जसं आपण इंजिनियरचं उदाहरण घेतलं की त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सगळं ज्ञान आहे, तसंच भगवंतांनाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने ज्ञान असतं. भगवंतांना सगळा सूक्ष्म तपशील माहिती असतो, सगळं माहिती आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपात आहेत, त्यामुळे आपल्या इच्छा आणि सगळे कार्य सगळ्याचे भगवंत साक्षी असतात. त्यामुळे सूक्ष्म सूक्ष्म तपशीली भगवंताला माहिती आहेत आणि भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत. हे सगळं भगवंताला जरी माहिती असलं तरी भगवंत त्यापासून स्वतः अलिप्त आहेत. अलिप्त आहेत, ते त्याच्यामध्ये आसक्त होत नाहीत. भगवंतांची तुलना सोन्याच्या खाणीशी करता येते आणि भौतिक निर्मितींची तुलना अलंकारांशी केली जाऊ शकते. भगवंत आहेत ते सोन्याची खाण आहेत आणि ज्या काही भौतिक निर्माण केल्या गेल्या आहेत निर्मिती, ती आहेत सोन्याचे अलंकार. उदाहरणार्थ अंगठी, हार, कुंडले इत्यादी. हार, अंगठी या वस्तू गुणात्मक दृष्ट्या खाणीतील सोन्याशी एकरूप आहेत. खाणीत पण खाण ही कसली आहे, सोन्याची आहे, आणि हे दागिनेही सोन्याचे आहेत. दोघांमध्ये गुण समान आहेत, बरोबर. त्यामुळे ते खाणीतील सोन्याशी दागिने एकरूप आहेत असं म्हणता येईल. पण परिमाणात्मक दृष्ट्या म्हणजे आकारमानात्मक दृष्ट्या खाणीतील सोने वेगळे आहे. म्हणजे खाणीतील सोनं इथे प्रचंड प्रमाणात आहे आणि हे दागिन्यांचं सोनं थोडस आहे. आणखीन इथे पॉइंट काय आहे की जरी हे दागिने नाहीयेत, समजा दागिने नष्ट केले गेले, तरीही खाणीला काही फरक पडणार आहे का? खाण तशीच राहणार आहे, बरोबर. हा, म्हणजे ते दागिने अस्तित्वात असले किंवा नसले तरी खाण अस्तित्वातच राहणार आहे, खाणीला काही फरक पडत नाही. पुढे दिलंय म्हणून परम सत्य हे एकाच वेळी एकच असून भिन्नही आहे. परम सत्याचंही तसंच आहे की परम सत्यापासूनच सगळी निर्मिती होते, बरोबर आहे. जसं जीव भगवंतांपासूनच येतात, सच्चिदानंद जीव पण आहेत, सच्चिदानंद भगवंतही आहेत. अशा रीतीने आपण समानता जरी बघितली, हा, हे चैतन्य महाप्रभूंनी अचिंत्य भेद अभेद तत्व शिकवलंय ते आहे. अभेद समानता आहे, परंतु त्याच वेळी परिमाण आकारमान बघितला तर आपण सूक्ष्म अंश आहोत भगवंतांचे आणि भगवंत विभू आहेत, प्रचंड आहेत. म्हणून इथे दिलाय परम सत्य हे एकाच वेळी एकच असून भिन्नही आहे. परम सत्याची कोणीही समानता करू शकत नाही आणि त्याच वेळी परम सत्यापासून स्वतंत्र असे काहीही नाही. आपण भगवंतांच्या समान होऊ शकत नाही, पण आपण जे परम सत्य भगवंत आहेत त्यांच्यापासून आपण स्वतंत्रही नाही, कारण आपण त्यांच्यापासूनच निर्माण झालेलो आहोत. सर्व गोष्टींसाठी त्यांच्यावरच अवलंबून आहोत. क्लिअर झालं? आणि दुसरं, आणखीन दुसरं आणखीन सांगायचं, भगवंतांपासूनच सगळी ब्रह्मांड निर्माण होतात, त्या सगळे त्यामध्ये जीव वगैरे निर्माण होतात, बरोबर. आणि कारण जो क्षय विष्णूंनी श्वास सोडलाय तेव्हा ब्रह्मांड निर्माण झाली, आणि कारण जो क्षय विष्णूंनी श्वास आत घेतला तर सगळी ब्रह्मांड पुन्हा त्यांच्या रोमांमध्ये रोमछिद्रांमध्ये जाऊन विसावतात. म्हणजे आता ते जीव नाहीयेत उपस्थित समोर, तरी भगवंतांना काही फरक पडतो का? नाही. भगवंत स्वतंत्र आहेत, आपल्या धामामध्ये कायम आहेत. जसं दागिने जरी बाजूला करून गेले, नसले दागिने नष्ट झाले तरीही खाण खाणीला काही फरक पडत नाही. तसंच जीव उत्पन्न हो कि ब्रह्मांड, सॉरी ब्रह्मांड उत्पन्न हो किंवा ब्रह्मांड कारण क्षय विष्णूंच्या रोमचिद्रात जाऊन विलीन म्हणजे तिकडे जाऊन विश्रांती घेऊन भगवंत आपल्या धामामध्ये आहेत. ह्याच्यामुळे सांगितले की परम सत्य ते तिथे कायम आहे आणि भगवंत अनित्य राहतात आणि सगळ्यापासून ते अलिप्त आहेत. विश्वाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवांपासून अगदी खालच्या स्तरावरील शूद्र कीटकांपर्यंत जे सर्व बद्धजीव आहेत ते लहान मोठे निर्माते आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वराहून स्वतंत्र नाही. तर विश्वाची निर्माते करणारे ब्रह्मदेव, अगदी छोटा आहे कीटक,
हे सगळे काय आहेत, जीव आहेत. आणि बद्ध जीव आहेत कारण भौतिक जगतात आहेत म्हणून ते बद्ध जीव आहेत. ते स्वतः लहान मोठे निर्माते आहेत. ब्रह्मजी वेगवेगळे ग्रह 14 भुवन वगैरे तयार करतात, जीव वगैरे तयार करतात. पण छोटे जीव आहेत, कीटक वगैरे, ते काय करतात, ते आपल्यापासून म्हणजे एक नर आणि मादी हे दोघं एकमेकांपासून काय नवीन जीव निर्माण करतात. अशा तऱ्हेने सगळेजण काय छोटे मोठे निर्माते आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही परमेश्वरांहून स्वतंत्र नाही. भगवंतांकडूनच त्यांना शक्ती मिळाली आहे, शरीर पण भगवंतांकडून मिळालंय आणि कार्य करण्याची शक्तीही. भौतिकतावादी मनुष्याची, आता हे झालं आपलं ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, पण भौतिकतावादी मनुष्य आहे त्याची तो भगवंताना मानत नाही, त्याला फक्त भोगी वृत्ती आहे त्याची. तर अशा मनुष्याची अशी चुकीची धारणा असते. काय चुकीची धारणा आहे बघा, स्वतः विना दुसरा कोणीही निर्माता नाही, यालाच माया, भ्रम किंवा मोह असे म्हणतात. जो भौतिकतावादी मनुष्य आहे तो स्वतःलाच सगळ्या निर्मितीचं, सगळ्या गोष्टीचं श्रेय देत असतो. माझ्यामुळे तुमचा संसार चाललाय, माझ्यामुळे ही कंपनी चाललाय, माझ्यामुळे ही संस्था टिकून आहे, माझ्यामुळे सगळं चाललंय असं त्याला वाटत असतो. तो मायेत फसलेला असतो, तो भ्रमित असतो आणि मोहित झालेला असतो. अशा अल्पज्ञानी हा कसा आहे, ह्याचं ज्ञान खूप अल्प आहे, असा जो भौतिकवादी आहे त्याला स्वतःच्या इंद्रियांपलीकडे असणारा कोणताही विषय दिसू शकत नाही. त्याची दृष्टी एवढी अंध झालेली आहे स्वार्थापोटी, त्याला स्वतःच्या इंद्रियापलीकडे दुसरा कोणताही विषय दिसू शकत नाही. माझ्या इंद्रियांना कशातलं सुख मिळेल ते त्याची चर्चा असते, ही त्याची चर्चा असते. त्यामुळे अशा भौतिकवादी मनुष्याला वाटते की वरिष्ठ बुद्धिमत्तेच्या सहाय्य वाचून प्रकृती आपोआपच आकार घेत असते. ते म्हणतात हा कशाला, आपोआप होतं की आपोआप सूर्य उगवतो, आपोआप पाऊस पडतो, आपोआप सगळं होतं. पण त्या ज्या एवढ्या मोठ्या मोठ्या घटना घडतात त्याच्या मागे कोणाची तरी वरिष्ठ बुद्धिमत्ता आहे हे स्वीकारायची त्याची तयारी नसते. श्रील व्यासदेवानी या श्लोकात या गोष्टीचे खंडन केले आहे. ही जी वृत्ती आहे भौतिकतावादी मनुष्याची की वरिष्ठ जे बुद्धिमत्ता आहे ह्याच्या सहाय्याची कशाला गरज नाही असं ते म्हणतात, ह्याचं खंडन केलेलं आहे. ज्या अर्थी परमसत्यापासून सर्वच गोष्टींचा उगम आहे त्या अर्थी कोणतीही वस्तू परमसत्यापासून स्वतंत्र नाही. जसं म्हटलंय की सर्व कारण कारणम जर भगवंत आहेत, सगळ्याच गोष्टी भगवंतांपासून प्रकट होतात, तर भगवंतांपासून स्वतंत्र कसं कोणी असू शकेल, कोणीच नाही, कोणतीच वस्तू नाही. ज्याप्रमाणे शरीर धारण करणाऱ्याला शरीराविषयीची पूर्ण जाण असते त्याप्रमाणे सृष्टी हे भगवंतांचे शरीर आहे. अशी तुलना केली आहे की जसं एक मनुष्य आहे त्याचं शरीर आहे, त्या जीवात्म्याला आपल्या शरीराचं सगळं ज्ञान आहे, तसंच ही भगवंताने ही सृष्टी केलेली आहे जणू काय भगवंतांचं शरीर आहे असं जर मानलं तर जसं जीवाला आपल्या शरीराबद्दल ज्ञान आहे तसं भगवंतांना काय आहे, सृष्टी जे काही घडतं ते सर्व प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने परम सत्य अशा भगवंतांना त्वरित समजते. काही शंका आहे का पुढे जाऊ माताजी? श्रुती मंत्रांत असे म्हटले आहे. तर आपण जेव्हा जेव्हा ही वैदिक शास्त्र वाचतो तेव्हा उल्लेख येतात श्रुती मंत्र किंवा श्रुती, स्मृती मंत्र किंवा स्मृती. तर हे काय ते एकदा आपण वाचून घेऊया. श्रुती, श्रुतीची व्याख्या आहे विच इज हर्ड ऑर कम्युनिकेटेड फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे अगदी सुरुवातीला याचं ज्ञान प्राप्त केलं गेलं भगवंतांकडून. अपौरुषेय याला श्रुतीला म्हटलं जातं. ते काय आहेत, हे जे वेद आहेत उपनिषद आहेत ते ज्ञान. दुसरं असतं स्मृती, स्मृतीची व्याख्या आहे विच इज रिमेंबर्ड ऑर बेस्ड ऑन मेमरी, जे स्मरणाने
ज्ञान प्राप्त केलं जातं ते. त्याच्यामध्ये येतं वेदांग, उपवेद, मनुस्मृती, 18 पुराण, इतिहास, रामायण, महाभारत अशा रीतीने. हे जेव्हा ऋषीमुनी लिहायचे हा पुढे, जसं रामायण लिहिलं गेलं वाल्मिकी मुनींनी, तेव्हा त्यांनी काय केलं, तपस्या केली, भगवंतांना प्रार्थना केली, तेव्हा भगवंतांनी त्यांना प्रेरणा दिली आणि ते त्यांनी ते लिहून काढलं. तर हे सगळं आहे त्याला स्मृती म्हणतात. तर आपण आता श्रुतीची व्याख्या परत एकदा सांगा. श्रुती म्हणजे विच इज हर्ड, म्हणजे जे ऐकलं जातं, ऑर कम्युनिकेटेड फ्रॉम बिगिनिंग, अगदी सुरुवातीला जे भगवंतांकडून ज्ञान प्राप्त होतं डायरेक्टली. सामान्य माणसानी म्हणजे जीवानी ते सांगितलेलं नाहीये, भगवंतांकडून झालेलं ज्ञान, प्राप्त झालेलं ज्ञान, ते श्रुती. श्रुती मंत्रांत असेही म्हटले आहे की परमसत्यात सर्व वस्तूंचा मूळ उगम आहे. परमसत्य जे भगवंत आहेत त्यामध्ये सर्व वस्तूंचा मूळ उगम आहे, म्हणजेच भगवंत सर्व कारण कारण आहेत. सर्व पदार्थांचा उद्गम भगवंतांपासूनच आहे. सर्वांचे पालन पोषण भगवंतच करतात आणि शेवटी सर्व वस्तू त्यांच्याच ठिकाणी विलीन होतात. जसं आपण बघितलं, भगवंत भगवंतांच्या विस्ताराचं विस्तारित रूप आहेत पुरुषावतार, कारण दक्षय विष्णू, त्यांच्यामधून सगळी ब्रह्मांड येतात, त्यांनी श्वास बाहेर टाकल्यावर प्रकट होतात. हा मग तिकडे सृष्टी निर्माण होते, त्याचं पालन पोषण केलं जातं, आणि जेव्हा कारण दक्षय विष्णू श्वास आत घेतात तेव्हा या सगळं काय होतं, प्रलयाच्या वेळी सगळं नष्टही केलं जातं. अशा रीतीने पालन होतं, उद्गम होतो म्हणजे निर्मिती, पालन आणि नष्ट, हे सगळं भगवंतांकडून केलं जातं. आणि ब्रह्मांड नष्ट झाल्यावर म्हणजेच काय, विलीन होतात ते कुठे होतात, ब्रह्मांडांचा कार्यभाग संपला, श्वास आत घेतल्यावर ते पुन्हा कारणदक्षय विष्णूंच्या रोमचित्रांमध्ये येऊन विसावतात. तर अशा रीतीने काय, भगवंतांच्याच ठिकाणी त्या सगळ्या वस्तू विलीन होतात असं सांगितलं आहे. हा प्रकृतीचा नियम आहे स्मृती मंत्रात. तर श्रुती झालं, आता स्मृती. श्रुती मंत्रात हे तथ्य प्रस्थापित केले आहे, त्यात पण हेच सांगितलेलं आहे, ब्रह्मदेवांच्या कालावधीच्या आरंभापासून जो प्रत्येक वस्तूचा उगम आहे, तसेच शेवटी प्रत्येक वस्तू ज्या कोशात प्रविष्ट होते तो उगम किंवा कोश म्हणजेच परमसत्य किंवा ब्रह्म होय. जे त्या ह्या स्मृती मंत्रात पण सांगितलंय की जिथून एखादी गोष्ट वस्तू उगम पावते आणि पुन्हा कार्य झाल्यावर पुन्हा ती त्या गोष्टीत प्रविष्ट होते, तर हे जे उगम किंवा जिथे जाऊन ती विसावते ते काय आहे, परम सत्य म्हणजे परब्रह्म आहे. भौतिक वैज्ञानिक असे गृहीत करतात की सूर्य हा ग्रह मानेचा मूळ उगम आहे. आपण शाळेत असताना शिकलो होतो की सूर्य हा मूळ आहे या सगळ्या ग्रहमालेचा. मग सूर्यावर एक वस्तू येऊन आदळली, मग सूर्यातला एक भाग निघाला, तो खूप तप्त होता, काही काळाने थंड झाला, मग तो गोल गोल फिरत होता म्हणून गोल झाला आणि मग त्याची पृथ्वी, तिला पृथ्वी हे नाव पडलं असं आपण ऐकलेलं आहे. परंतु सूर्याचा उगम किंवा उत्पत्ती सांगण्यास ते वैज्ञानिक असमर्थ आहेत. प्रभुपाद काय म्हणतात, सूर्य उगम आहे हे म्हणतात पण सूर्य कोणापासून आला हे त्यांना सांगता येत नाही. या श्लोकात मूळ उगमाचे स्पष्टीकरण केले आहे. वैदिक वाङ्मयानुसार ब्रह्मदेवांची सूर्याशी तुलना करण्यात येत असली तरी तो काही मूळ निर्माता नाही. ब्रह्मदेवान जसं सूर्य ग्रहमालेची निर्मिती करतो असं म्हटलं जातं आणि म्हणून काय, ब्रह्मदेवांची तुलना सूर्याशी केली जाते की सूर्यांनी, सॉरी, ब्रह्मदेव ही सगळी निर्मिती करतात. बघा, ग्रहलोक निर्माण करतात, सगळे जीव निर्माण करतात, पण मूळ निर्माता ब्रह्माजी नाहीये. पुढे दिलंय, येथे असे म्हटले आहे की भगवंतांनी ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञानाची शिकवण दिली. आपण जर श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीत काय सांगितलंय, तेने ब्रह्म हृदय आदि कवये,
जे प्रदान केलं गेलं आध्यात्मिक ज्ञान, हे जे वैदिक ज्ञान आहे ते हृदयामध्ये कोणाच्या, आदि कवये ब्रह्माजींच्या. म्हणजे ब्रह्माजींनी ही जी निर्मिती केली आहे त्यासाठी ज्ञान कोणाकडून प्राप्त झालं, भगवंतांकडून. म्हणून भगवंत मूळ निर्माता आहेत, ब्रह्माजी दुय्यम निर्माता आहेत. जो कोणी जो कोणी असे प्रतिपादन करेल की ब्रह्मदेव हे आदिजीव असल्याने त्यांना कोणीही प्रेरणा देणे अथवा शिक्षित करणे शक्य नाही. या श्लोकात असे म्हटले आहे की एक वाक्य मी गाळलं वाटतं, थांबा पहिल्यापासून वाचते मी. वैदिक वाङ्मयानुसार ब्रह्मदेवांची सूर्याशी तुलना करता येत असली तरी तो काही मूळ निर्माता नाही, एवढं कळलं आपल्याला. येथे असे म्हटले आहे की भगवंताने ब्रह्मदेवांना वैदिक ज्ञानाची शिकवण दिली. कोणी असे प्रतिपादन करेल, कोणी म्हणेल असं की ब्रह्मदेव हे आदिजीव असल्याने त्यांना कोणीही प्रेरणा देणे अथवा शिक्षित करणे शक्य नाही. कोणी म्हणेल की ते तर आदिजीव आहेत ना, मग त्यांना विषयाला कोणी प्रेरणा किंवा शिक्षण द्यायला गरज आहे, असं कोणी म्हणेल. या श्लोकात असे म्हटले आहे की सृष्टी संबंधी जी कार्य आहेत ती करता यावीत म्हणून परमेश्वराने दुय्यम श्रेणीचे निर्माते जे ब्रह्मदेव आहेत त्यांना प्रेरणा दिली. जर असं कोणी म्हणतंय तर त्यासाठी उत्तर हे पुढची ओळ आहे, ब्रह्माजींना भगवंतांनी इथे प्रेरणा दिली आहे, ह्याचं या श्लोकामध्ये उत्तर आहे. क्लिअर माताजी हे? म्हणून अखिल सृष्टीच्या मुळाशी भगवान श्रीकृष्णांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे. म्हणून आपण जाणून घेतलं पाहिजे की जी सगळी सृष्टी आहे हा त्याच्या मागे मुळाशी भगवंतांची श्रेष्ठ बुद्धिमत्ता आहे, याच्यावर आपला पूर्ण विश्वास हवा. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भगवद्गीतेचा श्लोक आहे त्यामध्ये भगवंत म्हणतात की मी सर्व सृजनात्मिका प्रकृतीवर देखरेख करतो. हा 9.10 श्लोक आहे. मय्याध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. भगवंत म्हणतात माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही जी भौतिक शक्ती आहे, भौतिक प्रकृती, ती माझ्या अध्यक्षतेखाली मय्या अध्यक्षेण माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते आणि सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. त्यामुळे सगळ्या ज्या शक्ती आहेत त्यावर देखरेख करणारे कोण आहेत? भगवंत आहेत. भगवंतांच्या अध्यक्षतेखाली भगवंतांच्या सगळ्या शक्ती कार्य करतात, प्रकृती कार्य करतात. प्रकृती सर्व पदार्थांची निर्मिती करते म्हणून श्री व्यासदेव ब्रह्मदेवांची नव्हे तर परमेश्वराची आराधना करतात. ब्रह्मदेवांनी हे सगळं निर्माण केलंय पण ब्रह्मदेव दुय्यम निर्माते आहेत. ब्रह्मदेवांनाही हे करण्यासाठी ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी दिलंय म्हणून व्यासदेव भगवान श्रीकृष्णांची आराधना करीत आहेत. ब्रह्मदेवांना भगवंत त्यांच्या सृष्टीच्या रचनेच्या कार्यात मार्गदर्शन करतात. या श्लोकात अभिज्ञ आणि स्वराट हे विशिष्ट शब्द महत्वाचे आहेत. आपण जर श्लोक बघितला तर पहिल्या ओळीतले शेवटचे हे दोन शब्द आहेत अभिज्ञ आणि स्वराट. अभिज्ञ म्हणजे पूर्ण ज्ञानमान आणि स्वराट म्हणजे पूर्णपणे स्वाधीन स्वतंत्र. त्याबद्दल आता प्रभुपाद सांगतायत. हे दोन शब्द इतर जीवांहून भगवंतांची विशिष्टता दर्शवतात. भगवंतांमध्ये कस काय वैशिष्ट्य आहे हे दोन शब्दांनी सांगितलेलं आहे. इतर कोणताही जीव अभिज्ञ म्हणजे पूर्णपणे सर्वज्ञ नाही किंवा पूर्णपणे स्वराट स्वतंत्रही नाही. भगवंत स्वराट आहेत म्हणजे भगवंत कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे काही निर्मिती करायची असेल तरी ते कोणावरही अवलंबून नाहीत. आणि भगवंताला जर सुखी राहायचंय आनंदित राहायचंय तरी ते कोणत्या दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून नाहीत. भगवंत आत्माराम आहेत, स्वतः आनंद घेणारे आहेत, त्यामुळे ते स्वराट आणि स्वतंत्र आहेत. त्यामुळे बाकी कोणीही भगवंतांसारखे हे दोन गुण कोणामध्येच नाहीयेत. अभिज्ञ आणि स्वराट हे दोन गुण. ब्रह्मदेवांना देखील सृष्टी निर्माण करते वेळी भगवंतांचे ध्यान करावे लागते. ब्रह्माजी
बुद्धिमान आहेत पण त्यांना तरीही भगवंतांचं ध्यान करावं लागतं सृष्टी निर्मितीच्या मार्गदर्शनासाठी. मग आइन्स्टाईन सारख्या मोठ्या वैज्ञानिकांविषयी काय बोलावे. चौपद म्हणतात असे मोठे मोठे शास्त्रज्ञ वैज्ञानिक होऊन गेले त्यांच्याविषयी काय बोलावं. ते पण बुद्धिमान आहेत पण ब्रह्माजी तर त्यांच्याहून बुद्धिमान आहेत आणि ब्रह्माजी तर भगवंतांवर ध्यान करतात. अशा या वैज्ञानिकांचे मेंदू निश्चितपणे मानव निर्मित नाहीत. वैज्ञानिकांना असा मेंदू बनवता येणे शक्य नाही. जो मेंदू आहे त्याच्यामध्ये बुद्धी आहे असं म्हटलं जातं. तो वैज्ञानिकांचा मेंदू जो आहे तो मानवाने निर्माण केलेला आहे का. नाही. आपण कोणीही वैज्ञानिक असं मेंदू नाही बनवू शकत. हे सगळं शरीर आपल्याला मिळतं तयार बनलेलं हे भगवंतांच्या कृपेमुळे भगवंतांमुळे मिळतं. वैज्ञानिकांना असा मेंदू बनवता येणे शक्य नाही. मग जे भगवंतांच्या सत्तेला तुच्छ लेखतात अशा नास्तिकांविषयी काय म्हणावे. जे नास्तिक आहेत आता हे तर वैज्ञानिक आहेत हे असं काही बनवू शकत नाहीत. म्हणजे नास्तिक लोक आहेत ते म्हणतात भगवंतांची सत्ताच नाकारतात तुच्छ मानतायत त्याला. त्या नास्तिकांविषयी काय म्हणावे. ते त्यांचं नास्तिकांचं म्हणणं काय असतं मीच भगवान. हा ते जे परमसत्य भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना मानतच नाही. त्यांना वाटतं मीच भगवान आहेत मीच भगवान आहे. परमेश्वरापासून स्वतःला अभिन्न मानणारे मायावादी ते काय म्हणतात. परमेश्वरापेक्षा स्वतःला अभिन्न भिन्न म्हणजे वेगळे अभिन्न म्हणजे सारखे ते भगवंतांसारखेच स्वतःला मानतात. ते म्हणतात की आम्ही भगवंत आहोत पण आम्ही विसरले होतो. पण जेव्हा आम्हाला ज्ञान प्राप्त होईल तेव्हा प्राप्त झालं तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही भगवान आहोत. हेच लोक आहेत त्यांना म्हटलं जातं निर्विशेषवादी. निर्विशेषवादी म्हणजे निराकारवादी जे परमसत्याला ब्रह्मज्योती म्हणजे प्रकाश मानतात. ठीक आहे. तर असे जे निर्विशेषवादी आणि मायावादी जरी स्वतःला भगवंत म्हणवत असले तरी ते अभिज्ञही नाहीत आणि स्वराटही नाहीत. अभिज्ञ म्हणजे सर्व गोष्टींचं ज्ञान असणं नाही आहे आणि स्वराट स्वतंत्रही नाहीत. स्वतंत्र असते तर मग त्यांना कशाला कोणत्या गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून राहायला लागलं असतं ते सगळं पुढे प्रभुपाद समजवतात. बघा अशा निर्विशेषवादी लोकांना भगवंतांशी एकरूप होण्यासाठी ज्ञान प्राप्ती करता कठोर तपस्या करावी लागते. तर हे जर म्हणतायत की आम्ही भगवंत तर मग त्यांना कठोर तपस्या करायची काहीच गरज नव्हती पण तरी त्यांना ती करावी लागते. अखेर आता हे जे आहेत निर्विशेषवादी एवढी तपस्या करणार ध्यान करणार तर खायला तर पाहिजे ना. म्हणून ते काय करतात. अखेर ते निर्विशेषवादी कोणत्या ना कोणत्या श्रीमंत अनुयायावर अवलंबून असतात. त्यांचे चेले जे असतात एखादा श्रीमंत आहे शिष्य तो लगेच त्यांना पैसा पुरवतो. मग असे हे जे अनुयायी आहे असा अनुयायी श्रीमंत तो त्या निर्विशेषवादी लोक आहे माणूस आहे जो स्वतःला स्वामी म्हणून बनला आहे तो त्याला लगेच मठ मंदिर बांधण्यासाठी पैसा पुरवतो आणि मग तो तिकडे राहतो आणि त्या पैशाचा उपभोग घेतो. अशा रीतीने काय आहे त्याला कोणावर तरी अवलंबून राहायला लागतं. आणि भगवंतांचं एक गुण काय स्वराट स्वतंत्र त्यांना कशासाठीच कोणावर अवलंबून राहायला लागत नाही. म्हणजे हे किती खोटं बोलतात हे आपल्याला लक्षात येतं. प्रभुपाद एक उदाहरण देतात. आता रावण आणि हिरण्यकश्यपू अशा नास्तिकांना कठोर तपश्चर्या करावी लागली. खूप तपश्चर्या केली आणि मगच त्यांना परमेश्वराची सत्ता जुगारून देता आली. त्यांनी काही काळ परमेश्वराची सत्ता जुगारून दिली होती. रावणाला सगळे देव घाबरायचे. हिरण्यकश्यपूने सगळ्यांचं जप आणि यज्ञ कर्म थांबून टाकलं होतं. अशा रीतीने वरवर पाहता त्यांनी जणू काही काय आहे ते इकडचे मदमत्त असे प्रमुख झाल्यासारखे वाटत होते. परंतु पुढे प्रभुपाद म्हणतात शेवटी ते असमर्थ ठरले. त्यांचं काय जे सामर्थ्य आहे ते शेवटी नष्ट झालं. जेव्हा भगवान त्यांच्या पुढे निष्ठुर मृत्यूच्या रूपाने समोर आले तेव्हा त्यांना स्वतःचे रक्षण करता आले नाही.
जेव्हा भगवंत समोर आले तेव्हा ते आपलं रक्षण करू शकले नाहीत. म्हणजे जरी त्यांनी आधी भगवंतांची सत्ता जुगारून देण्याचा प्रयत्न केला होता मदमत्त होऊन तपश्चर्या करून, तरी मृत्यूच्या रूपात भगवंत समोर आल्यावर ते काहीच करू शकले नाहीत. आता पुढे सांगितलंय जी हे झालं, हीच गोष्ट आधुनिक नास्तिकांना आणि निरीश्वरवाद्यांना लागू आहे, ज्यांच्याबद्दल आपण आता चर्चा करत होतो. जे कोण आहेत आधुनिक नास्तिक आहेत, न अस्ति भगवान इति नास्तिक, आणि निरीश्वरवादी आहेत जे भगवंतांना मानत नाहीत, त्यांनाही काय ही लागू, ही गोष्ट लागू पडते. कारण हे लोक सुद्धा भगवंतांची सत्ता जुगारून देण्याचे धाडस करतात. अशा नास्तिकांना वरील प्रमाणेच वागणूक मिळते, कारण इतिहासाची पुनरावृत्ती असते. हे जे लोक आहेत, जसे ते रावण आणि हिरण्यकश्यपूकी सारखे भगवंतांना नाकारायला जातात, त्यांना भगवंतांचं जे मृत्यूरूप आहे त्याच्यासमोर झुकावं लागतं. जसं त्याच्यासाठी भगवद्गीतेत 10.34 या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, मृत्यू सर्व हरश्चाहम, सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे. जे भगवंतांना मानत नाहीत, भगवंतांचा अधिकार मानत नाहीत, त्यांना अशा रीतीने मृत्यूला सामोरं जावं लागतं. म्हणून लिहिला इथे की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. जेव्हा जेव्हा लोक भगवंतांच्या सत्तेची अवज्ञा करतात, नाकारतात सत्ता भगवंतांची, भगवंतांचं महात्म्य नाकारतात, तेव्हा तेव्हा प्रकृती आणि तिचे नियम त्या लोकांना शिक्षा करते. भगवद्गीतेत यदा यदा ही धर्मस्य ग्लानी हे सांगताना काय अर्थ काय त्याचा, जेव्हा धर्माला शिथिलता ग्लानी येते आणि अधर्माचा उद्भव होतो, तेव्हा तेव्हा हे अर्जुना मी स्वतः अवतीर्ण होतो, या सुप्रसिद्ध श्लोकात ही गोष्ट प्रमाणित केली आहे. आता अधर्म वाढला आहे तर काय भगवंत म्हणतात की मी स्वतः अवतीर्ण होतो, धर्माला ग्लानी आली आहे त्यावेळी मी अवतीर्ण होतो. भगवद्गीतेचा 4.7 हा श्लोक आहे. पुढे वाचूया, भगवान परिपूर्ण आहेत ही गोष्ट श्रुती मंत्रात प्रस्थापित केलेली आहे. भगवंत आहेत परिपूर्ण, हा हे श्रुती मंत्रात सांगितलंय. तेथे म्हटले आहे, परमपूर्ण अशा भगवंतांनी प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व प्राणी निर्माण झाले. श्रुती मंत्रामध्ये हे कसं भगवंत कार्य करतात ह्याच्याबद्दल दिलेलं आहे की भगवंत जे आहेत पूर्ण पुरुषोत्तम, त्यांनी प्रकृती जी त्यांची शक्ती आहे तिच्यावर प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सगळे प्राणी निर्माण झाले. जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत. भगवंत या अमर्याद प्रकृतीत या आध्यात्मिक स्फुल्लिंगांची बीज रूपाने गर्भधारणा करतात. श्रुती मंत्रात अशी माहिती दिली आहे की भगवंत काय करतात, ही जी अमर्याद भगवंतांची प्रकृती आहे तिच्यामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणजे हे जे जीव आहेत त्यांची बीज रूपामध्ये गर्भधारणा करतात आणि मग सृजनात्मक शक्ती कितीतरी आश्चर्यकारक निर्मिती करता गतिशील होतात. अशा रीतीने हे कसं निर्मिती केली जाते हे श्रुती मंत्रात दिलेलं आहे. पुढे प्रभुपाद हे सगळं समजवतात. एखादा नास्तिक असे म्हणेल की परमेश्वर हे घड्याळ जीवन अधिक कोणी नाहीत. घड्याळजी म्हणजे घड्याळ दुरुस्त करणारा किंवा घड्याळ तयार करणारा, यंत्र बनवणारा तो. तर हा एखादा म्हणेल हा ठीक आहे, परमेश्वर काय आहे या घड्याळजी जसा यंत्र बनवतो ना त्याच्यापेक्षा काही फार नाही, परंतु भगवंत परम श्रेष्ठ आहेत. भगवंत काय करतात बघा, ते म्हणजे भगवंत स्त्री आणि पुरुष अशी दुहेरी यंत्रणा निर्माण करतात. भगवंताने एक स्त्री म्हणजे मादी आणि पुरुष म्हणजे नर अशी दुहेरी यंत्रणा तयार केली आहे. स्त्री आणि पुरुष रूपांत असणारी ही भिन्न प्रकारची यंत्रे भगवंतांच्या अधिक हस्तक्षेपा वाचून स्वतःसारखीच असंख्य यंत्रे निर्माण करण्याचे काम चालू करतात.
भगवंताने अशी नर आणि मादी, कारण की काय फक्त मनुष्य मनुष्यामध्ये फक्त स्त्री पुरुष आहेत का, म्हणजे नर मादी आहे का, नाही, सगळ्या जीवांमध्ये आहे. तर भगवंताने अशी यंत्र तयार केली, हा यंत्र घड्याळ जी यंत्र तयार करतो असं म्हटलंय ना, म्हणून हे यंत्र म्हणून वाक्य वाचतात प्रभुपाद लिहितायत की स्त्री आणि पुरुष अशी यंत्रणा तयार केली, अशी यंत्र तयार केलेली आहेत, आणि भगवंत मग पुढे हस्तक्षेप करत नाहीत, फक्त त्यांना शक्ती देतात कार्य करण्याची. त्यामुळे हे जे दोन यंत्र आहेत स्त्री आणि पुरुष, ते एकत्र येऊन स्वतःसारखी असंख्य यंत्र बनवतात, आपली मुलं जन्माला घालतात. जर मनुष्याला लक्ष न घालता आपोआप इतर यंत्रांची उत्पत्ती करणारा यंत्रांचा संच निर्माण करता आला तर परमेश्वराच्या बुद्धिमत्तेजवळ त्याला काहीसे जाता येईल. जर मनुष्य आहे त्याने पण अशी दोन यंत्र तयार केली आणि त्यांनी ती जवळजवळ ठेवली आणि मग स्वतःचा हस्तक्षेप काही केला नाही आणि त्या तो काय आणखीन एक त्यातनं त्या दोन कडया ठेवल्या आणि त्यातनं एक कडई उत्पन्न केली, असं जर त्यांनी तो करू शकला तर तो परमेश्वराच्या बुद्धिमत्तेजवळ त्याला काहीच जाता येईल, पण ते शक्य नाही. बरोबर. कारण प्रत्येक यंत्र मनुष्यालाच हाताळावे लागते. कोणीही व्यक्ती भगवंतांप्रमाणे निर्मिती करू शकत नाही, तो काय तो स्वतः वेगळे एक यंत्र बनवेल हाताळून आणि मग तयार करेल, पण दोन जड वस्तूंपासून तो यंत्र दोन यंत्रांपासून तो नवीन यंत्र बनवू शकत नाही स्वतःच्या हस्तक्षेपाशिवाय. क्लिअर झालं हे कन्सेप्ट माताजी? कोणीही व्यक्ती भगवंतांप्रमाणे निर्मिती करू शकत नाही, परमेश्वराला असम ऊर्ध्व असंही म्हटले जाते. असम समान नाही भगवंतांसारखं कोणी आणि ऊर्ध्व भगवंतांपेक्षा श्रेष्ठ महानी कोणी नाही, याचा अर्थ असा की कोणीही परमेश्वरांपेक्षा श्रेष्ठ नाही, ज्याची समानता कोणी करू शकत नाही आणि ज्याच्याहून उच्चतर कोणी नाही, ते परम सत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. श्रुती मंत्रात हे सिद्ध केले आहे की सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी केवळ एकमात्र भगवंतच होते. मताजी एकच मिनिट, पाऊस आलाय, मी सांगते मुलीला. हा हरी बोल. सॉरी माताजी. श्रुती मंत्रात हे सिद्ध केले आहे की सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वी केवळ एकमात्र भगवंतच होते. अतिशय महत्वाचं वाक्य की सृष्टी निर्माण होणार होती त्याच्या आधी ते भगवंत होते, ते प्रत्येक जीवाचे स्वामी आहेत. भगवंतांनी ब्रह्मदेवांना ज्ञान प्रदान केले, त्या भगवंतांच्या आज्ञा सर्व प्रकारे मानल्या पाहिजेत. भौतिक बंधनातून मुक्त होऊ इच्छिणाऱ्याने भगवंतांना शरण गेले पाहिजे, ही गोष्ट भगवद्गीतेतही प्रमाणित केली आहे. तर अशा रीतीने श्रुती मंत्रामध्ये माहिती दिली आहे की सर्वप्रथम पुरुष कोण आहेत, पुराण पुरुषम नवयौवनम चे आपण सगळं ब्रह्मसहितेत बघितलंय. तर भगवंत कसे आहेत, आदि पुरुष आहेत, अनादि आहेत, सर्व कारण कारण आहेत, त्यांनी सगळ्यांचे ते स्वामी आहेत, सगळं त्यांच्यामधूनच प्रकट झालेलं आहे, हे सगळं सांगितलंय. त्यामुळे भगवंतांच्या आज्ञा आपण मानल्याच पाहिजेत आणि या भौतिक बंधनात आपण अडकलो आहोत तर त्यातनं बाहेर पडायचं असेल तर आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. जसं भगवद्गीतेत सांगितलंय माम एकम शरणम रज, भगवंत सांगतात तो उल्लेख इथे प्रभुपाद देतात. परमेश्वराच्या चरणी शरण न जाणारा मनुष्य संभ्रमित होणार हे निश्चित. ज्या व्यक्तीने भगवंतांची शरणागती पत्करलेली नाहीये तो काय होणार, संभ्रमित होणार, गोंधळून जाणार हे निश्चित. बुद्धिमान मनुष्य भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना शरण जातो, त्याला समजते की भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण सर्व कारणांचे कारण आहेत. तो जाणतो की भगवंत काय आहेत, सर्व कारणांचे कारण आहेत आणि
तो भगवंतांच्या चरणकमलांना शरण जातो. जसं भगवद्गीतेत हा श्लोक सांगितलेला आहे, इथे सांगतायत ते 9.13 श्लोक. महात्मा नसतो, महात्मा महान आत्मा आहे तो. हा महात्मान स्तु मान पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता भजंती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. ते आहेत ते भगवंतांना शरण जातात, ते बुद्धिमान मनुष्य आहेत. ते जाणतात की भगवंत कसे आहेत, सर्व कारण कारणम आहेत आणि हे महान आत्मे आहेत. अर्थात असा महात्मा दुर्लभ असतो. स महात्मा दुर्लभा, आपण तो श्लोक 7.19 बरेचदा बघितलाय. बघा, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. म्हणजे म्हटलंय की असा महात्मा दुर्लभ असतो. परमेश्वर सर्वसृष्ट वस्तूंचे आदिकारण आहेत. सगळ्या ज्या सृष्टीमध्ये ज्या वस्तू आहेत त्याचे भगवंत आदिकारण आहेत. हे केवळ महात्माच समजू शकतो. वासुदेव सर्वमिती, तो जाणतो की भगवान श्रीकृष्ण सगळ्यांचे निर्माण करते आहेत. आणि असा जो ज्याला ज्ञान झालेला आहे तो भगवंतांना शरण जातो. आणि असा महात्मा सुदुर्लभ आहे. हा श्लोक आपण 7.19 हा रेफरन्स इथे बघितला आणि पुढे वाचूया. असा परमेश्वर सर्व सृष्ट वस्तूंचे आदिकारण आहेत हे केवळ महात्माच समजू शकतो. ते म्हणजे भगवंत, अर्थात ते परम अर्थात आत्यंतिक सत्य आहेत. भगवंतांना काय म्हटलं जातं, परम सत्य, आत्यंतिक सत्य असं म्हटलं जातं. कारण सर्व सत्य त्यांच्यावरच अवलंबून आहेत. ते भ्रमा अतीत आहेत, म्हणजे भ्रम त्यांच्यामध्ये नाहीये, भ्रमाच्या पलीकडे आहेत. ते सगळी जी सत्य आहेत ती भगवंतांवर अवलंबून आहेत. काही मायावादी पंडित असा युक्तिवाद करतात की भागवत ही श्री व्यासदेवांची रचना नाही. जे अतिबुद्धिवान हा तथाकथित बुद्धिवान अर्धवट आहेत ते लोक काय म्हणतात, हा जे भागवत आहे हे व्यासदेवानी नाही रचलेलं. काही जण म्हणतात की एक वोप देव नावाचा एक माणूस होता, त्यांनी हा रचलेला ग्रंथ आहे आणि तो अर्वाचीन कृती आहे. कृती कशी आहे, अर्वाचीन, प्राचीन म्हणजे खूप काळापूर्वीची, अर्वाचीन म्हणजे आत्ता आत्ता लिहिली गेली आहे. अशा रीतीने हे आपल्या बुद्धीचं प्रकटीकरण करतात. या निरर्थक युक्तिवादाचे खंडन करण्याकरिता श्री श्रीधर स्वामी म्हणतात. आता हे श्री श्रीधर स्वामी कोण, जे एक महान वैष्णव आचार्य होऊन गेले, ज्यांनी भागवतमवर खूप सुरेखरित्या तात्पर्य लिहिलेलं आहे आणि प्रभुपाद ही त्याचा नेहमी आपल्याला उल्लेख करतात. तर त्या श्रीधर स्वामींनी म्हटलेलं आहे की अनेक प्राचीन पुराणांमध्ये भागवताचा उल्लेख आहे. भागवताच्या पहिल्या श्लोकाचा प्रारंभ गायत्री मंत्राने होतो. जसं आपण शेवटचा शब्द हे जे हे बघितलं ना, सत्यम परम धीमही, हा तर अशा रीतीने काय आहे, हा जो पहिला श्लोक आहे तो गायत्री मंत्राने सुरुवात होते. तसेच भागवतात अनेक उपदेश गायत्री मंत्रांच्या प्रारंभाने देण्यात आले आहे. असे मत्स्य पुराण सारख्या प्राचीन पुराणात गायत्री मंत्राच्या संदर्भात संबंधात उल्लेख आहे. श्रीधर स्वामी म्हणतायत की तुम्ही म्हणताना हा आत्ता लिहिलेला ग्रंथ आहे, पण जो पूर्वकाळी लिहिलेला जो मत्स्य पुराण ग्रंथ आहे त्यात पण असं उल्लेख केलेला आहे. गायत्री मंत्राचं सांगताना ते तिथे लिहिलेलं आहे की भागवतमचा पहिला मंत्र आहे ना जो, तो पण गायत्री मंत्रावर आधारित आहे, सत्यम परम धीमही. नंतर आणखीन भागवतम मधले दुसरे श्लोक आहेत ते पण गायत्री मंत्राच्या संदर्भात आहेत. अशा रीतीने काय असे हे मत्स्य पुराणाचा उल्लेख श्रीधर स्वामी देत आहेत. तेथे असेही उल्लेख करण्यात आलेला आहे, कुठे, मत्स्य पुराणामध्ये, भागवतात वृत्रासुराचा इतिहास आहे आणि जो कोणी पौर्णिमेच्या दिवशी या महान ग्रंथाचे दान करतो त्याचा भगवत धामात प्रवेश होऊन तो सर्वोच्च सिद्धी प्राप्त करतो.
असं मत्स्य पुराणासारख्या प्राचीन पुराणात माहिती भागवतम दान केल्याच्या फायद्याची दिलेली आहे. म्हणजे भागवतम किती पुराण आहे, किती जुनं आहे आपण समजू शकतो. ते आताची रचना नाहीये. अन्य पुराणातही हा स्कंद हा भागवत ग्रंथ हा 12 स्कंदाचा असून त्यात 1800 श्लोक आहे असे सांगितले आहे. पद्मपुराणातही गौतम आणि अंबरीश महाराज यांच्या संभाषणात भागवताचा उल्लेख आलेला आहे. त्या संदर्भात तेथे गौतम मुनी हे अंबरीश महाराजांना सांगतात की भौतिक बंधनातून मुक्ती हवी असेल असणाऱ्या मनुष्याने नियमितपणे भागवताचे अध्ययन करावे. अशा स्थितीत भागवताच्या प्रामाणिकतेविषयी शंका नाही. ही अशी उदाहरणं देऊन द्रौपद म्हणतात की तुम्ही भागवतांच्या प्रामाणिकतेविषयी शंका घेऊ नका. पुढे गत 500 वर्षात म्हणजे गेल्या 500 वर्षामध्ये श्रील जीव गोस्वामी, श्रील सनातन गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, वल्लभाचार्य आणि इतरही अनेक प्रसिद्ध प्रकांड पंडित आणि आचार्य यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या नंतरच्या काळातही भागवतावर श्रमपूर्वक विस्तृत भाष्य केली आहेत. चैतन्य महाप्रभू तर नित्यम नेहमी भागवतम वाचायचे, भागवतम श्रवण करायचे. त्यांच्या नंतरच्याही काळामध्ये ही सगळी नावं घेतली, त्या सगळ्या भक्तांनी अभ्यास केलेला आहे या भागवतमवर आणि त्याच्यावर टिप्पणी पण लिहिलेली आहे, भाष्य केलेली आहेत. विचारवान तसेच गंभीर अभ्यासकाने भागवताच्या दिव्य संदेशाची दिव्य अशी रुची चांगल्या रीतीने अनुभवण्यासाठी अशा भाष्यांचा अभ्यास करणे हितावह आहे. जो खूप विचारवंत आहे, ज्याला गंभीर अभ्यासक आहे, ज्याला हे भागवतमचं जे दिव्य संदेश नीट जाणून घ्यायचा आहे, हा खूप त्याच्यात त्याला रुची आहे, तर तो हे जे आचार्य दिलेत त्यांचे संदर्भ ग्रंथ वाचून भागवतम जास्त चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. पुढे आपलं माताजी दोनच पॅरेग्राफ राहिलेत ते पूर्ण करून घेऊया. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर विशेष रूपाने भौतिक काम उन्मादरहित मूळ व शुद्ध अशा काम विषयक मनोविज्ञानाचे आदी रसाचे विश्लेषण करतात. आता जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत ते आपले गुरु शिष्य परंपरेतलेच आचार्य आहेत आणि त्यांनी भागवतमवर टीका टिप्पणी लिहिलेली आहे, म्हणजे तात्पर्य लिहिलेलं आहे. तर त्यातलं प्रभुपाद समजावून सांगतात आपल्याला की ते म्हणतात की जे भौतिक काम उन्मोदरहित मूळ व शुद्ध अशा कामविषयक मनोविज्ञानाचे विश्लेषण केलंय. म्हणजे हे जे भागवतम आहे, हा भगवंतांविषयीचं ज्याच्यामध्ये माधुर्य रस वगैरे आपण जाणतो, तर माधुर्य रसाबद्दल चर्चा लोक जेव्हा करतात तेव्हा त्यांना वाटतं की हे काम भावना आहे, हा कारण त्यांना आध्यात्मिक ज्ञान नाहीये. पण हे जे जे आध्यात्मिक स्तरावरचं जे काय म्हटलं जातं आपण म्हणू की रास नृत्यावर समजा चर्चा आहे, तर रास नृत्यावर चर्चा करताना बाहेरचे लोक आहेत ते शारीरिक स्तरावर बघतील, भौतिक स्तरावरून बघतील. पण जेव्हा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान होतं, जेव्हा आपण असे महान वैष्णव आचार्यांकडून जाणून घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भौतिक काम नाही आहे त्याच्यात काहीच, ते अतिशय शुद्ध आहे आणि आत्मा स्तरावर आहे. जसं कामभाव असतो जो भौतिक जगतातला, त्यामध्ये स्त्रीला अपेक्षा असते की या पुरुषाकडून मला काय सुख मिळेल. हा पुरुष असतो त्याला कामभावनेत इच्छा असते की या स्त्री करून मला काय सुख मिळेल. हे झालं भौतिक जगतातलं, ह्याला काम म्हणतात. पण आध्यात्मिक जगतामध्ये जे सगळेजण ज्या गोपी आहेत ते भगवंतांवर जो जे प्रेम करतात,
त्याला शुद्ध प्रेम म्हणतात, जे आत्मस्तरावर आहे, जे शारीरिक स्तरावर नाहीये. आणि त्यामध्ये गोपींचा भाव आहे की मी अशी सेवा करून भगवंतांना कसा आनंद देऊ, मी भगवंतांना कसं प्रसन्न करू. ठीक आहे, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरचं हे जे प्रेम आहे, हा जो हा रस जो आहे, ज्याला आदि रस म्हटलेला आहे, तो अतिशय शुद्ध आहे. आणि त्यामध्ये भगवंतांची सेवा करणं हाच एकमेव उद्देश आहे. पण जे भौतिक स्तरावरचे लोक आहेत त्याला काम म्हणतात. ठीक आहे, तर ह्याचबद्दल आता पुढे येत आहे. त्यांनी असं विश्लेषण केलेलं आहे, अखिल भौतिक सृष्टी कामजीवनावरच आधारलेली आहे. आधुनिक संस्कृतीत कामजीवन सर्व क्रियाकलापांचे केंद्र आहे. आपण बघू शकतो सगळीकडे बोर्ड लावलेले असतात, ऍडव्हर्टाईज, त्यामध्ये काय स्त्री आणि पुरुष असे दाखवून जास्तीत जास्त असा प्रचार केला जातो, उपभोग घ्या म्हणून. सगळीकडे कामजीवनाचे प्राधान्य दृष्टीस येते. म्हणून कामजीवन हे असत्य नाही आहे, म्हणजे ते सत्य आहे. असत्य नाही म्हणजे ते सत्य आहे. या भौतिक जगतात कामजीवन चालतच, त्याच्या वास्तविकतेची प्रचिती आध्यात्मिक जीवनात अनुभवता येते. आता हा जो इथे काम दिसतो भौतिक जगतात, जसं आपण काल वाचलं होतं की भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं आपण उदाहरण देऊन सांगितलं होतं, रेफरन्स घेऊन, की जसं नदीच्या किनारी एक वृक्ष आहे तर त्याचं प्रतिबिंब पाण्यात उलट दिसतं, तसंच जो भौतिक आध्यात्मिक जगतामध्ये जे प्रेम आहे ते इथे विकृत स्वरूपात या भौतिक जगतात दिसतं, त्याला काम म्हणतात. या काममध्ये स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांना कसा आनंद मिळेल यासाठी हे प्रयत्न आहेत. म्हणून इथे सांगितलंय की याच्या वास्तविकतेची प्रचिती आध्यात्मिक जीवनात अनुभवास येते. भौतिक कामजीवन हे इतर काही नसून मूळ वास्तवतेचे विकृत स्वरूपाचे प्रतिबिंब आहे. क्लिअर आहे माताजी, प्रतिबिंब आहे. आध्यात्मिक जगतातलं प्रेम ते इथे आहे काम. मूळ वास्तवता परमसत्यात असल्याने परमसत्य कधीही निर्विशेष. आता हे आकाराबद्दल आलं, तर आता हे जे प्रतिबिंब आहे तिथपर्यंत थांबते मी आणि समजवते तुम्हाला की हे चैतन्य चरितामृत मध्ये श्लोक आहे, त्यात सांगितलंय आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बली काम. जो जीव स्वतःच्या आत्म इंद्रिय स्वतःच्या इंद्रियांच्या प्रेमासाठी सुख मिळवण्यासाठी जी वांछा इच्छा करतो त्याला तारे बली काम, आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बली काम, त्याला काम म्हणतात. दुसरं वाक्य आहे कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा. भगवान श्री कृष्णांच्या इंद्रियांना प्रेम मिळावं, आनंद मिळावा या इच्छेने जे केलं जातं धरे प्रेम नाम, त्याला म्हटलं जातं प्रेम. तो पॉइंट आपला क्लिअर झाला. आता पुढे मूळ वास्तवता परमसत्यात असल्याने परमसत्य कधीही निर्विशेष अथवा अमूर्त असू शकत नाही. ते निर्विशेष असणे शक्य नाही आणि शुद्ध भोक्तृत्वाने पूर्ण आहे. तो मूळ वास्तविक वास्तवता आहे, म्हणजे खरं परमसत्यामध्ये प्रेम आहे, आपण बघितलं वरती हा आध्यात्मिक जगतामध्ये. तर प्रेम जे केलं जातं, आता मी प्रेम करते असं जर मी म्हटलं तर समोर व्यक्ती हवा की नाही. हा तर जे आध्यात्मिक जगतामध्ये जे प्रेम आहे, जे भौतिक जगतामध्ये काय काम आहे ते करण्यासाठी व्यक्ती हवा की नाही समोर, हेच सांगितलंय. म्हणून हे जे परमसत्य आहे ज्याच्यावर सगळेजण प्रेम करतात आध्यात्मिक जगतामध्ये, आणि या भौतिक जगतातले भक्तही जे प्रेम करतात ते परमसत्य कधीच अमूर्त किंवा निर्विशेष किंवा निराकार असू शकत नाही. कन्सेप्ट क्लिअर आहे. ते निर्विशेष असणे शक्य नाही आणि शुद्ध भोक्तृत्वाने पूर्ण आहे. ते निर्विशेष नाही, त्याला आकार आहे. आणि हे जे प्रेम केलं जातं जे आत्मस्तरावर भगवंतांना आनंद देण्यासाठी, त्याचा भगवंत आदान प्रदान करतात, भगवंत ते स्वीकारतात. भगवंत पुरुष आहेत, परमपुरुष भोक्ता आहेत. परिणामी
निराकारवादी तत्वज्ञानांनी अप्रत्यक्षपणे तुच्छ कामसंबंधाला उत्तेजन दिलेले आहे. जे निराकारवादी तत्वज्ञानी आहेत, जे भगवंतांना मानत नाहीत, मग ते काय करतात, हे जे तुच्छ कामसंबंध आहे त्याला उत्तेजन देतात. कारण त्यांनी परमसत्याच्या निर्विशेष तत्वास अवास्तव महत्व दिलं आहे. त्यामुळे दिव्य कामाचे वास्तविक स्वरूप काय आहे या ज्ञानाचा अभाव असलेला मनुष्य विकृत अशा भौतिक काम जीवनास सर्व काही मानले आहे, त्याने सर्व काही मानले आहे. तो भगवंतांना निराकार मानतो. त्यामुळे एक आहे, एक तर तुम्ही कृष्णाची शरणागत होऊ शकता किंवा मायेच्या शरणागत होऊ शकता. त्यांनी भगवंतांना नाकारलेला आहे, श्रीकृष्णांना नाकारलाय, त्यामुळे तो मायेमुळे भ्रमित होतो. आणि खरं जे दिव्य काम काय, दिव्य काम म्हणजे दिव्य जे प्रेम आहे ते त्याला माहित नाही, आध्यात्मिक ज्ञान नाही आहे. मग त्यामुळे तो मायेचा स्वीकार करतो आणि विकृत अशा भौतिक जीवनाला असतो, कामजीवनाला सर्व काही मानतो. त्याला वाटतं ह्यानेच मला काय ते सर्व सुख मिळेल. खरे तर विकृत अशा भौतिक स्तरावरील स्थितीतील कामजीवन आणि दिव्य कामजीवन यात मोठे अंतर आहे. या भौतिक जगतात स्वतःची इंद्रिय तृप्ती असते, आत्मेंद्रिय प्रीती वांछा असतं, त्यामुळे त्याला काम म्हटलं जातं. पण जे भगवंतांना कृष्णेंद्रिय प्रीती वांछा प्रीती इच्छा भगवंतांच्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी केलं जातं ते प्रेम आहे, ते दिव्य आहे. दिव्य काम जीवन त्याला म्हणतात. त्यामध्ये भोग इच्छा अशी नसते, ते आत्मस्तरावर असतं. आणि म्हणून ह्या दोन्ही मध्ये खूप अंतर आहे, मोठं अंतर आहे. भागवत एका निपक्षपाती वाचकाला क्रमाक्रमाने दिव्यत्वाच्या पूर्ण अशा अति उच्च स्तरावर उन्नत करीत. जो वाचक आहे, जो निपक्षपाती आहे, तो नाही कशात ज्ञान कांडामध्ये अडकणार, कर्मकांडात अडकणार नाही, उपासना कांडात अडकणार नाही, तो निपक्षपाती आहे. त्याला जाणून घ्यायचंय की मला हे भागवतम नीट ऐकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. तर जसा जसा तो वाचत जाईल तसं क्रमाक्रमाने त्याला दिव्यत्वाच्या पूर्ण अशा उच्च उच्च स्तराला तो प्राप्त होऊ शकेल. कारण हे जे भागवतम आहे ते आपल्याशी आदान प्रदान करतो. जसं आता शाळेचं पुस्तक आहे, जे आपण जे उघडतो आणि वाचण्याचा प्रयत्न करतो, जशी आपली बुद्धी तसं ते आपल्याला पुस्तक ज्ञान देतं, बरोबर. पण हे जे भागवतम आहे ते एक जितकं आपण जसं आपण भागवतमशी वागू तसं भागवत आपल्याशी आदान प्रदान करतं. जर आपण खूप बुद्धिवादी मनुष्य म्हणून भागवतम वाचायला लागलो तर आपल्याला थोडंच कळेल ते. पण आपण पूर्ण शरणागत होऊन भगवंता मला हे काही कळत नाही, तुम्ही मला प्रेरित करा, अशा रीतीने नम्र भावनेत आणि भक्ती पण जोरदार करून जेव्हा वाचायला जातो तेव्हा हे भागवतम आहे ते आपल्याला भरपूर ज्ञान प्रदान करतं. म्हणून इथे सांगितलंय की भागवत आहे ते क्रमाक्रमाने दिव्यत्वाच्या पूर्ण अशा अति उच्च स्तरावर आपल्याला उन्नत करील. त्याला ते म्हणजे हा जो वाचक आहे त्याला हे भागवत काम्य कर्मे. एकच मिनिट हा माताजी. माताजी अजून 3 मिनिटं आहेत, आपलं 1 मिनिटात संपणार का? आता 56 मिनिटं झालीत, 1 मिनिटात संपेल. तर भागवतम आहे ते या वाचकाला काम्य कर्म, काम्य कर्म म्हणजे कर्मकांड, मनोधर्मी तत्वज्ञान म्हणजे ज्ञानकांड, ज्ञानकांडामध्ये मनाने तर्क वितर्क करतात ते. आणि वेदांमध्ये सांगितलेली देवतांची नैमित्तिक उपासना म्हणजे म्हणतात त्याला उपासना कांड. अशा प्रकारच्या भौतिक कार्यांच्या 3 गुणांना पार करून जाण्याचे सामर्थ्य प्रदान करेल. जसं जसं हे वाचक वाचेल हे, तर भागवतम त्याला या 3 हे जे कांड आहेत त्यांच्या कार्यांच्या, ही सगळी भौतिक कार्य आहेत,
आणि तीन गुणांमध्ये ही सगळी पार पाडली जातात, त्याच्यावर जाण्यासाठी सामर्थ्य भागवतम प्रदान करेल. तर हा उल्लेख इथे प्रभुपाद, एकच मिनिट हा माताजी, त्यांचा फोन कट झाला. हा हरी बोल. हा तर इथे प्रभुपाद ही सगळे कर्मकांड वगैरे ह्यांचा उल्लेख देत आहेत, कारण की जो दुसरा श्लोक आहे त्यामध्ये ह्याचं रेफरन्स येणार आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की हे सगळ्या ज्या भौतिक कार्य आहेत त्या तीन गुणांना पार करून आपल्याला वरती जायचं श्रेय आणि उच्च स्तर गाठण्यासाठी भागवतम सामर्थ्य प्रदान करील. जो चांगल्या रीतीने भक्त भक्तीच्या भावनेने या भागवतमला वाचायचा प्रयत्न करेल त्याच्यासाठी हे आशीर्वाद प्रभुपाद देत आहेत. काही शंका आहे तर विचारा, नाहीतर आपण विराम देऊया. आपला हा पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक पूर्ण झाला आहे. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.